मुंबईच्या घाटकोपरमध्ये केमिकल कंपनीची टाकी स्वच्छ करताना 3 कामगार गुदमरलेले आहेत. एका कामगाराचा यामध्ये मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. मुंबईच्या घाटकोपरमधली घटना आहे. केमिकल कंपनीची टाकी स्वच्छ करताना 3 कामगार गुदमरले. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं काय घडलं आणि दोघांची प्रकृती कशी आहे? सध्या ही जी घाटकोपरच्या नारायणनगर NS रोडवर असलेली कंपनी आहे जी SK डायस्टपर्स अँड ऑर्गॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड, ही या कंपनीमध्ये केमिकल निर्मिती आणि त्याचे स्टपिंगचं काम होत असतं. आज सकाळी साधारणतः 8:30 वाजताच्या दरम्यान हे जे 3 कामगार आहेत, ज्यात मयत राम निगोर सरोज आणि जखमी जे कामगार आहेत ते रुबीन डिंगनकर आणि श्रावण सोनवणे, हे ती टाकी साफ करण्यासाठी त्या केमिकलच्या टाकीमध्ये उतरलेले होते. मात्र काहीसा निष्काळजीपणा या संपूर्ण प्रकरणात समोर येताना दिसतो आहे. हे तिन्ही कामगार त्या ठिकाणी त्या टाकीमध्ये उतरल्यावर तिथे काही प्रमाणात केमिकलचा अंश असल्यामुळे ते तिथेच गुदमरले. त्यानंतर त्या ठिकाणी बेशुद्ध झाल्यानंतर आजूबाजूचे जे कामगार आहेत त्यांनी अग्निशमन दलाला आणि पोलिसांना कॉल दिला. त्यानंतर अग्निशमन दलाने या तिन्ही कामगारांना या टाकीमधून बाहेर काढलं. मात्र त्यात जो राम निगोर सरोज हा कामगार आहे त्याचा मृत्यू झालेला आहे, तर रुबीन डिंगनकर आणि श्रावण सोनवणे हे 2 कामगार सध्या अत्यवस्थ आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या अजूनही तैनात आहेत. त्याचबरोबर घाटकोवर पोलीस देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहे. त्यामुळे आता याच्यात नेमकी या कंपनीची काय चुकी आहे, का सेफ्टीचे जे नॉर्म्स गरजेचे असतात अशा प्रकारच्या केमिकलच्या टाक्या साफ करताना ते पाळले गेलेत का, या संदर्भात आता पोलीस पुढील तपास करतील. मात्र ही एक मोठी दुर्दैवी घटना आहे. अगदी सकाळीच हे कामगार या ठिकाणी कामावर आलेले होते आणि अशा प्रकारची जी आहे ती दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. प्रज्ञा, प्रशांत, धन्यवाद या अपडेटसाठी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.